करता दरवर्षी नोकर भरतीत व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेत 5,000 पेक्षा जास्त बोगस लोकांनी अवैधरित्या जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळवून मोठ्या प्रमाणात विमुक्ती जातीत घुसखोरी केलेली आहे। त्यामुळे मूळ जातीतील लाभार्थी विद्यार्थी व बेरोजगार प्रवर्गातील युवकावर अन्याय होत असताना दिसून येत आहे। म्हणून 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन दरम्यान विधान भवनावर गोरसेना व विमुक्त जाती अप्रवर्गातील सर्व संघटनेच्या विक्रमी सह्यांची राज्यव्यापी मोहीम व जन आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्र परिषदेत देण्यात आली। माझं नाव संदेश रामचंद्र चव्हाण आहे। गोरसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी काम करतोय आणि आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेतोय याचा मागचा मूळ उद्देश असा आहे की विजय प्रवर्गामध्ये ज्या मूळ एकूण 14 जाती आहेत या विजय प्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून काही राजपूत समाजाचे लोक, मीना समाजाचे लोक, परदेशी समाजाचे लोक आणि काही इतरही काही समाजाचे लोक पैशाच्या जोरावर आणि राजकीय ताकदीच्या जोरावर अवैधरित्या जात वैधता प्रमाणपत्र घेऊन ते घुसखोरी करत आहेत। त्याच्यामुळे विजय प्रवर्गाला जो 3% आरक्षण आतापर्यंत मिळत होतं ते 3% देखील आरक्षण आज आम्हाला मिळत नाहीये आणि याचं कुठेतरी निर्णय लागला पाहिजे। जे अवैधरित्या जात वैधता प्रमाण घेत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। म्हणून एसआयटी लागू करणे, त्यासोबत त्यांच्यावर कारवाई होणे आणि जिल्हा जात पडताळणी समितीवर एक विजय प्रवर्गातील एक व्यक्ती त्या ठिकाणी शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमण्यात यावा अशा काही महत्वाच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे।